नादीप्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करूयात चविष्ट अशी पुदिनाची चटणी। पुदिना चटणीसाठी लागणारं साहित्य: पुदिना, लाल मिर्च, साखर, मीठ, चाट मसाला, जिरे, हिंग पावडर, हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा आणि थोडंसं लिंबू। पुदिना चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने घ्या, त्यावर थोडंसं मीठ घालायचं। मीठ आपण आपल्या चवीनुसार घालू शकतो। मीठ घातल्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्यात, 1 आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात, जिरे घालायचे, चाट मसाला, हिंग पावडर, आणि थोडीशी साखर, साखर चवीनुसार घालायची। अर्धा लिंबू पिळून घ्यायचे। लिंबाने चटणीला आंबट अशी चव येते। एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये 4 ते 5 आईस क्यूब घालायचे। आईस क्यूबनी चटणी चांगल्या प्रकारे वाटून निघते। पाहू शकताय की पुदिन्याची चटणी मस्त अशी वाटून निघली। दाटसर अशी आपण मिक्सर मधून काढून घेतली। चविष्ट अशी पुदिना चटणी आपली तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा।